जे पाच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत ते चारच राहतील, लक्षात घ्या। हा चला सुरुवात होते, एका बाजूला सोनटक, एका बाजूला सोनटक, एका बाजूला दीपोली आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होते। वैभव आणि विनोद आणि गोलंदाजीसाठी प्रणय। मॅचला सुरुवात, पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, कॅच आता तुम्ही सेटते, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धाव तिकडे मिळेल, संधी तर होती परंतु संधीचं सोनं नाही झालं, परंतु रेक रन तिकडे मिळते। क्रिकेट रसिक हो आपलं सुपेगाव मध्ये स्वागत असणार आहे। आज स्पर्धेचा पहिला दिवस, धर्मवीर चषकाचं आयोजन फ्रेंडशिप ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतोय। प्रणयला पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर पुल करायचा प्रयत्न होता फलंदाजांचा, विनोद यांचा, परंतु तो यशस्वी नाही झाला। यावेळेला थोडेसे उसळती, शॉर्ट ऑफ लेंथ वरचा चेंडू पाहिला मिळाला, भन्नाट वेगात देखील पाहिला मिळाला हा चेंडू या ठिकाणी गोलंदाजांचा। प्रणय यांच्याकडून मात्र यावेळेला एक एक्सप्रेस चेंडू टाकला गेला, पहिला चेंडू कॅच सुटल्यानंतर आणखी त्वेषाने गोलंदाजी करू लागलेत। जे काही करायचंय 18 चेंडू मध्ये तुम्हाला करायचंय, 3 षटकांमध्ये करायचंय, आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवायचंय आणि तो खेळ पाहण्यासाठी जर पाहिलं तर आता प्रेक्षकही मोठ्या संख्येने दाखल झालेत। यावेळेला पुन्हा उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ही रणनीती असावी कारण मागे घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्यानंतर एकच धाव आहे। लेग बायच्या स्वरूपातील धाव मिळते, धाव संख्या जर पाहिली तर एक ने पुढे जाते, ती म्हणजे 2 धावांवर। 18 चेंडू मध्ये किती धावांचं लक्ष उभं राहते ते आपल्याला पाहायचं आहे। भिवंडी म्हटलं तर भिवंडीच्या क्रिकेटला एक वेगळाच दर्जा आहे, एकेकाळी वस्त्र निर्मितीमध्ये भारतातील अग्रेसर शहर, आज वेअरहाऊस मधील भारतातील अग्रगण्य तालुका म्हणून देखील ओळखला जातो। भारतात सर्वात जास्त वेअरहाऊस कोणत्या तालुक्यात असेल तर माझ्या मते भिवंडी पहिल्या नंबरला असेल, अशी भिवंडी आज क्रिकेटमध्ये देखील खूप नावारूपाला आली आहे। यावेळेला फटका फसलाय, हवेत जरूर होता परंतु तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये, एक धाव घेतली चेंडूची फेकी, लगेच क्षेत्ररक्षक देखील तिकडे पोहोचले आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 वर पाठवली आहे। 365 दिवसांपैकी भिवंडीत असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी क्रिकेटची चर्चा होत नाही, क्रिकेटची चर्चा सातत्याने होते। शिस्तीतलं क्रिकेट देखील भिवंडीत पाहायला मिळतं, मग वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे फॉर्मॅट देखील पाहायला मिळतात। यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत, बॉल अडवतायत, एक धाव घेतली, थोडासा बॉल बाजूला गेला, तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या। आता मात्र ओव्हर थ्रो देखील होतोय, 3री धाव देखील घेतली गेली, 3 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। क्रिकेट म्हणजे अनिश्चितता, काय यानंतरच्या कालखंडामध्ये घडेल याचा नेम नाही, असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 6 वर जाताना पाहायला मिळते, षटक क्रमांक जर पाहिलं तर मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला पहिलं। प्रणय पुन्हा एकदा बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। यावेळेला पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक कट करण्याचा प्रयत्न आणि पहिला धक्का मात्र या ठिकाणी बसतोय, येते विकेट। वैभव बाद होतायत, सहा धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर। चला नवीन बॅटर, कोणताही विलंब चालणार नाही, दोन्ही संघांना सूचना असतील दुसरे षटक घेऊन गोलंदाजीसाठी रोशन येत आहेत। नवीन बॅटर बिपिन, मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते बिपिन, बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील। संपूर्ण गावाचं लक्ष असतं ज्यावेळेला ग्रामीण संघ मैदानात उतरतो, प्रत्येक खेळाडू ज्यावेळेला क्रिकेट खेळायला सुरुवात करतो ना त्याचं एकच स्वप्न असतं, एक दिवस तरी मी माझ्या गावासाठी क्रिकेट खेळेल। यावेळेला आक्रमण केलं जात आहे, आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळतोय।
यांच्या आठवणी जागृत करणारी ही क्रीडा स्पर्धा धर्मवीर चषक आनंद दिघे साहेबांकडे समस्या ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही असू देत. आता ठाणे आणि पालघर दोन वेगवेगळे जिल्हे झालेत, परंतु पूर्वी तो एकत्र होता आणि संपूर्ण गावागावात खेडोपाड्यात आणि घरोघरी मात्र शिवसेना पोहोचवण्याचं काम मात्र आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि धावसंख्या जर पाहिली, पहिल्याच बॉलवर षटकार लगावला या ठिकाणी विनोदने. विनोद यांच्या बॅटमधून आलेला फटका पहिला मिळाला, दबाव हटवलाय कारण पहिल्या षटकात धावा कमी झाल्या होत्या, परंतु या षटकाने धावा पुढे जाताना पहिल्या मिळतील. आजचा दिवस महत्वाचा आहे, कोणता संघ बाजी मारणार, चला त्वरा करा. आणि या षटकारानिशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपला पाहायला मिळते. मी सलामीला का आलोय सांगतात या ठिकाणी विनोद. आणि आता जर पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी येतील ते पुन्हा एकदा रोशन, आपल्या गावाचं नाव रोशन करायचंय बॉलरलाही आणि बॅट्समनलाही. यावेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय, बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाते ती म्हणजे 13 वर. खूप कमी षटकार पाहायला मिळत, माझ्या मध्ये मोजके 3-4 षटकार आजच्या दिवसभरात गेले असतील. 5 षटकार झालेत. यावेळेला वेगातील चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, ओहो अगदी लगान चित्रपटाची आठवण झाली, कॅच तर पकडली गेली परंतु ती सीमारेषेच्या बाहेर. षटकार, आणखीन एक सिक्स. पहिला मिळते टीम देपोली. बिपिन गायकर यांच्यासाठी 3 षटकारांसाठी लगातार 500 रुपयाचा पुरस्कार असेल. यावेळेला यष्टी रक्षकांच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय, व्हाइट बॉल. पद्मन कनकोशे यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं, स्थानापन्न व्हायचं. धर्मवीर चषकामध्ये आपला स्वागत असेल. यावेळेला आणखीन एक आक्रमण बिपिन यांच्या बॅट मधून, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा पॉवर वाला चौकार बिपिन, 4 धावा. षटकार पहिला मिळाले. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू, त्याला खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला. ऑन साइड ला तिकडे एक धाव घेतली जाईल. धावसंख्या एकने पुढे गेली ती म्हणजे 25 वर जाईल धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रोशन. चला पुढच्या दोन्ही टीमला विनंती आहे टॉस साठी यायचे. केसी सेलार विरुद्ध पीजी महापोली, चला टॉस साठी या लगेच, विलंब करायचा नाहीये. सव्वीस धावा धाव फलकावर. हो यावेळेला एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला आणि यष्टी रक्षकांच्या दिशेने देखील जातोय. आणि या बात होत आहेत फलंदाज अविनाश पाटील यांच्या शुभाशय टॉस होईल. केसी शेलर विरुद्ध पीजी महापोली. चला दोन ओव्हर संपलेले आहेत आणि दोन ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या 26 झाली आहे. एक षटक बाकी आहे, 9 मिनिटांमध्ये या दोन ओव्हर संपल्या.
शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी येत आहेत वैभव, फलंदाजीसाठी विनोद आणि जोडीला जर पाहिलं तर बिपिन आणि सुनील। बिपिन हाफ या चेंडूला देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, एकदा तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावीसाठीचा कॉल दिला आहे। सत्तावीस धावा धाव फलकावर बिपिन वर सर्वांच्या नजरा खेळलेला आपल्याला पाहायला मिळतील। नवीन बॅटर एकनाथ गेले देपोलीसाठी। हो या वेळेला देखील एक वेगवान चेंडू आणि यष्टीरक्षकाने भन्नाट कामगिरी केली आहे, एक चांगला झेल पकडला गेला, बिपिन देखील माघारी। आणखी एक विकेट येताना पाहिला मिळते, शेवटचा षटक मार्गस्थ असताना आपला पाहिला मिळते। परीक्षित आहेत बॅटिंग करण्यासाठी, एकनाथ आणि परेश। परीक्षित आहेत, पाहूया अंतिम टप्प्यात, कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये रन आल्या होत्या, पहिल्या ओव्हर मध्ये केवळ सहा आल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज वैभव। हो वैभव आता जर पाहिलं तर आणखीन एक वेगवान उंच पुरे आहेत आणि त्याचा फायदाही या ठिकाणी घेत आहेत, चांगली गोलंदाजी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलाय। शेवटच्या षटकात धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी खाली आणण्याचा प्रयत्न, पहिल्या तीन चेंडू मध्ये जर पाहिलं केवळ एक धाव खर्ची केलाय, पहिल्या अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हरच्या मध्ये एक वाखाणण्याजोगती गोलंदाजी त्यांच्याकडून होते। आपण पाहत आहोत धर्मवीर चषक, आणखीन एक चेंडू जो यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। एक रन मात्र इकडे मेल पॉइंटच्या दिशेने कट केल्यानंतर धावसंख्या एकने पुन्हा पुढे जाईल, 28 वर धावसंख्या। शेवटच्या षटकात धावसंख्येचा ग्राफ मात्र खाली आणताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 28 वर पाहायला मिळते। आतापर्यंत या षटकात जर पाहिलं तर केवळ दोन धावा खर्ची केल्यात, चांगलं कमबॅक मात्र, चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यावेळेला पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि तो चौदा मिनिटांमध्ये पहिला डाव संपवलेला आहे, त्यामुळे सोनटक्के संघाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, परंतु आता दुसऱ्या संघावर देखील ती जबाबदारी असणार आहे। चला लवकरात लवकर शेतरक्षण लावा, लवकरात लवकर आपल्याला बॅटर देखील पाठवायचे आहेत। सुंटके या 30 धावांची आवश्यकता, 29 झाले, 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी।
पहिल्या दिवशी जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय। टीम जास्त असल्याकारणाने षटक जरी कमी झाले असतील तरी कमी षटकांमध्ये देखील चांगला दर्जाचं क्रिकेट। चला बॅटर पाठवा, आयोजकांच्या स्पष्ट सूचना येतात, लवकर या। आयोजकांच्या पुन्हा सूचना येत आहेत, आपण जर आता लवकर मैदानात आला नाही उदय आणि विराज ही जोडी मैदानात दाखल झाली आहे, कारण तुम्ही सहकार्य केलं तरच मॅच लवकर संपतील याची नोंद आपण घ्यायची आहे। आणि स्पष्ट सर्व संघांना सूचना दिलेल्या आहेत, आज जर मॅचेस झाल्या राहिल्या तर त्या उद्या सकाळी खेळवल्या जाणार आहेत आणि उद्या सकाळी 7 वाजता ते त्या टीमना बोलवलं जाईल। आत्मराम पाटील साहेब आपणास देखील विनंती, आपण देखील मंचावर यायचे, स्थानापन्न व्हायचे। फ्रेंडशिप ग्रुप आयोजित असणारी ही पद्मन कंकुशे आपणास देखील विनंती, आपण देखील यायचे। धर्मवीर चषकामध्ये आपले देखील हार्दिक स्वागत। जमीन मॅचच्या दिशेने 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। पहिला बॉल अगदी वेगात, भन्नाट वेगात, मात्र यष्टी रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय बिपिन। बिपिनने गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी बजावली आहे आणि आता मात्र गोलंदाजीसाठी ते पुन्हा पाहायला मिळतात। पहिला चेंडू तो निर्धाव टाकलाय। यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग, व्हाइट बॉल, विराज विराज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उदय। पहिली धाव तर आली आहे, अवंतरच्या स्वरूपातील पहिली धाव आली आहे। यावेळेला मात्र बिग हिट केला जातोय विराज कडून, एक विराट फटका, मोठा फटका आहे त्याला पाहिला मिळतोय षटकार। मोठा फटका येताना पाहायला मिळतोय, 7 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहे। ते उत्तुंग प्रहार एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विराजने खूप चांगला फटका खेळला, 7 धावा धाव फलकावर, बिपिन यांच्या विरुद्ध आक्रमण केलं। लॉपस्टॉनच्या बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाइट बॉल। धाव संख्या जर पाहिली तर हा फलंदाजांना सूचना आहे, आपली ट्रॅक पॅन्ड कमिटीची सूचना येते। धन्यवाद। यावेळी देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो, एक धाव तिकडे घेतली गेली, धाव संख्या एकने पुढे जाते, 9 वेळा धाव संख्येवर धाव फलक पाहायला मिळतो। एका षटकाराने मॅच मध्ये पहिल्या षटकात थोडीसे फ्रंटफुटला सोंटके टीम येताना पाहायला मिळते, पाहूया आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। विकेट घ्याव्या लागतील देपोली टीमला, मॅच मध्ये जर दबाव वाढवायचा असेल तर विकेट घ्याव्या लागतील। पद्मन कनकुशे यांचा सत्कार, नरेश पाटील यांना विनंती असेल, आपण पद्मन साहेबांचा सन्मान करायचा आहे। पुढच्या दोन्ही टीम सज्ज राहायचे, जशी ही मॅच संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, कोणत्याही प्रकारचा विलंब केला जाणार नाहीये। जवळ आपण मॅचच्या दिशेने, आपण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये आहोत। या वेळेला फुल टॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु लांबी नाही गाठू शकले आणि पकडली जाते तिकडे, कॅच येते, विकेट उदय होत आहेत बाद।
मात्र या बॉलला मात्र ऑन साइडला ढकललं गेलं, तिकडे एक धाव घेतली गेली आणि संघाची धाव संख्या जर पाहिली तर 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात। पहिले षटक संपते, 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। साकरोलीचे राजाराम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान नरेश गोडविंदे यांना विनंती असेल, आपण त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। पहिले षटक टाकण्यासाठी तब्बल 6 मिनिटे गेलेली आहेत, त्यामुळे आता हे षटक तुम्हाला अधिक वेगात टाकावं लागेल। आता हे षटक तुम्हाला 4 मिनिटातच टाकायचंय। हाँ, जर 4 मिनिटात ते षटक संपलं नाही तर तुमच्या शेवटच्या षटकासाठी एक आणखी खेळाडू आतमध्ये येईल याची नोंद घ्यायची। बॉलिंग साठी येत आहेत। ओहो, पकडली जाते कॅच, अकुल टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न, जाईल आता मध्ये गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये घेत आहे जेल। सूरजला मात्र पहिल्या चेंडूवर यश मिळत आहे। जगतनाच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन बॅटर अतुल येथील मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतलेली आहे। पव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाईल यानंतर। 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे। पव्या एक एक बॉल निर्णायक आहे। एका बाजूला सोनटक्के, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर देपोली यांच्यामधील लढत पाहायला मिळते। चुरशीची होताना पाहायला मिळते ही लढत। अकुट टप्प्याचा बॉल, त्यावर पुल करण्याचा प्रयत्न, फटका याही वेळेला फसला आणि आणखीन एक झेल पकडला जातो। वा, खूप चांगली कामगिरी गोलंदाज सूरज। लक्षात घ्या, बॅट्समन एक बॅट्समन आउट झाल्यानंतर दुसरा बॅट्समन लवकर येत नाही, आयोजन कमिटीच्या सूचना आहेत। संख्या जर पाहिली तर मॅच मधील चुरस वाढताना पाहायला मिळते। बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत। अजूनही मॅच जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। सूरज बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या, हॅट्रिकची संधी। राजाराम भोईर साहेब साकरोलीचे, त्यांच्याकडून हॅट्रिक जर घेतली गेली तर 300 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल गोलंदाज सूरज यांना। यावेळेला मात्र आक्रमण, समोरच्या दिशेने मारला गेला हा फटका। ओहो, आणि हॅट्रिक होते की काय असं वाटत होत। आणि कॅच मात्र सुटली जाते, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं। सूरजने निर्माण केलेली संधी क्षेत्ररक्षकाकडून त्याला सहाय्यता नाही मिळाली आणि कॅच मात्र तिकडे सुटला जातोय। पहिल्या षटकात षटकार एक खेचला होता। आणि जाऊयात मॅचच्या दिशेने। 13 धावा झाले, 17 आवश्यकता। यावेळेला मात्र पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दोन आले परंतु बॉलवर एकही येऊ शकला नव्हता। आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव घेतली जाते। विराज एका बाजूने किल्ला लढवतात आपल्या टीमसाठी, धाव संख्या 15 वर जाईल। अजूनही 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। आज बऱ्याचशे लढती एकतर्फी झाल्यात सकाळच्या सत्रात। आता मात्र मॅच जसजशी मॅच दुसरा राऊंड तिसरा राऊंड सुरू होईल, बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळतात, त्यामुळे चुरस देखील पाहायला मिळेल आणि या मॅच मध्ये ती चुरस पाहायला मिळते। अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। विराज जबरदस्त टॅलेंट आहे विराज यांच्याकडे, परंतु पाहूया गोलंदाजीसाठी सूरज देखील आहेत ज्यांनी ती लगात बॉल 4 झाला। हा, 9 बॉल घोषित केला जातोय। 4 बॉल झालेत ना, 8 बॉल। हा, 8 चेंडू बाकी होते। 9+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील। धाव संख्या जाऊन पोहोचते ती
17-13 धावांची आवश्यकता अजूनही आहे, 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आता असेल फ्री हिट, या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे फ्री हिट होती म्हणून बचावले गेले, नाहीतर या बॉलरने या ओव्हर मध्ये 4 विकेट तर नक्की घेतले असते, एक कॅच झाली असती तर आणि एक दर. परंतु जर आणि तर क्रिकेट मध्ये चालत नाही. आणखी एक डॉट बॉल जातोय आणि यावेळेला पुन्हा आक्रमण केलं जातंय. हवाई हल्ला, वा विराज वा, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. षटकार 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. त्यांचे पण 1 मिनिट कट केला तो टाइम पास सुद्धा तरी पण जास्त. एक खेळाडू क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला आतमध्ये घ्यायला, आपण टोटल 12 मिनिटं घेतली. ऐका, टीमने हा त्याचा 1.5 मिनिट इकडे काउंट केला, त्यांनी उशीर केला त्याचाही 1.5 मिनिट काउंट केला. अरे त्याचा पण आपण काउंट केला आम्ही, त्याचा त्याची सुद्धा 1.5 मिनिट कमिटीने कट केले. त्याचे ते अगोदरच पकडले होते, त्याचा ते पकडून सुद्धा मॅचच्या दिशेने जवळ मॅचच्या दिशेने 6 चेंडू 7 सहजासहजी मॅच सोडणार नाहीये देपोली संघ देखील, त्यामुळे फाईट करणार फायटर संघ आहे. दुसऱ्या बाजूला सोनटक्के हा संघ जगील तेवढाच बलवान आहे, त्यामुळे पाहावं लागेल या अंतिम टप्प्यात काय होईल. दोन्ही संघ बलाढ्यात. पहिला बॉल कॅच मात्र तिकडे सुटताना पाहायला मिळते, एफर्ट्स जरूर त्या ठिकाणी होते. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे, म्हणजे पहा या ठिकाणी देपोली देखील फाइट करते, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. थरार मात्र या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विराजने मात्र 2 षटकार लगावत असताना आपली उपलब्धता सिद्ध केली आहे. ओहो, यावेळेला गोलंदाजाने कमावलं होतं, परंतु एसटी रक्षकाने ते गमावलं. बाईकच्या स्वरूपातील एक धाव येते, पुन्हा मात्र त्या ठिकाणी चुरस निर्माण होताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. थरार रंगतोय क्रिकेटचा, देपोली एका बाजूला सोनटक्के, दोन्ही गावं मात्र या ठिकाणी आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या आमने सामने. दोघांनाही जिंकायचंय धर्मवीर चषकामध्ये. क्रिकेटचा थरार नाट्य, टेनिस बॉल क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. आणखीन एक अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव तिकडे घेतली जाते, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल.
विनोद गोलंदाजी करता है, जे विनोद सलामीला देखील आले होते, एक षटकार देखील मारला होता, तेच विनोद मात्र फलंदाजी देखील शेवटचे षटक घेऊन संघाची धुरा त्यांच्यावर आहे। तीन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता। या वेळेला मात्र पुन्हा वेगात आणि खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, एकदा तिकडे घेतली गेली। मॅच मधील थरार मात्र काही संपायला तयार नाहीये। वा कधी सोनटक्के, कधी जर पाहिलं तर देपोली, देपोली सोनटक्के, सोनटक्के देपोली अशीच मॅच जाताना पाहायला मिळते, मॅच मधील रंगत वाढताना पाहायला मिळते। ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील खूप काही मजा असते, कारण ज्या वेळेला तुमचं गावातील संघ मैदानात उतरतो ना, संपूर्ण गावाचं लक्ष त्या टीमकडे लागलेलं असतं आणि टीमच्या कामगिरीकडे लागलं असतं। शेवटचे तीन चेंडू मात्र दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता मात्र पाहायला मिळते। कोण जिंकणार, सोनटक्के जिंकणार की दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर देपोली। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, त्याने हात खोलू दिलेले नाहीयेत, परंतु फलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रणय एका बाजूला, विराज एका बाजूला, दोन तीन। खोलवर टप्प्याचा पुन्हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। या षटकात जर पाहिलं तर दोन वेळा अशा संधी आल्या होत्या जिथे धावा वाचू शकले असते। एक पहिल्या बॉलवर सुटलेली कॅच अगोदर, म्हणजे या डावात काही कॅचेस देखील सुटल्या, परंतु गोलंदाजाचं तरी देखील आम्ही कौतुक करू। एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता। वा कंपल्सरी चेस हा नियम आहे, आणि आता जर पाहिलं तर ज्या विराजने या संपूर्ण डावामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे, तेच विराज स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या टीमला जिंकून देतील का आणि जल्लोष करण्याची संधी सोनटक्केकरांना मिळणार की देपोलीकरांना, कारण दोन्ही चांगल्या टीम आहेत आणि त्यांच्यात एक चांगली मॅच आपण पाहतोय। गोलंदाजीसाठी पाहतोय आपण विनोद, आपल्या टीमला विजय गोल, आतापर्यंत पाच चेंडू चांगले टाकले, शेवटचा चेंडू टाकला जाईल का चांगला ते पाहायचंय। दोन्ही संघांना मात्र आपण शुभेच्छा देवेत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये। एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता। धर्मवीर चषक फुल टॉस बॉल, फटका फसला आहे हवेत आणि पकडली गेली कॅच देपोली। जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। वा जल्लोष केला जातोय देपोली कडून आणि शेवटच्या क्षणापर्यंत विराज झुंजला, परंतु माघारी परतावं लागतंय। विनोदने काय बॉलिंग केली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये, लाजबाब अभिनंदन विनोद साठी। राजाराम भोईर साहेब साखरोली यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार असेल शेवटच्या षटकात गोलंदाजी ज्यांनी केली आहे। वा चांगले खेळले, दोन्ही टीम चांगले खेळलेले आहेत, विशेष अभिनंदन आपलं। चला पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात जायचंय। विनोद या सामनावीराचा पुरस्कार तुमची वाट पाहताय। बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये खूप चांगली कामगिरी केली, सोपं नव्हतं। पहिले पाचही चेंडू अगदी खोलवर टप्प्याचे टाकले आणि चांगली कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली। विनोदने केलेली कामगिरी नरेश पाटील यांच्या शुभास्ते हा सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जातोय। चला पुढची मॅचला सुरुवात करायची। चला मॅचला सुरुवात करायची आहे। केसी शेलार विरुद्ध पीजी महापोली यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळेल। चला मॅचला सुरुवात करायची लवकरात लवकर। चला तीन तीन ओव्हरच्या मॅच असतील याची नोंद घ्यायची आपण।
लवकरात लवकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत।